शिवसेना उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी उपनेते पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सर्व चॅनलच्या आणि वृत्तपत्रांच्या संपादकांची आणि प्रतिनिधींची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे। शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्यानंतर सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सोलापुरातील अनेक वृत्तपत्रांच्या तसेच चॅनलच्या संपादकांची आणि प्रतिनिधींची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी लोकमत, सकाळ, संचार, तरुण भारत, दिव्य मराठी आणि सुराज्य या प्रेस कार्यालयांना त्यांनी भेटी देऊन तेथील संपादक आणि प्रतिनिधींशी चर्चा केली आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे। आज शिवसेना उपनेतेपदी शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेच्या आमच्या लाडक्या वहिनी आता रश्मी वहिनी ठाकरे, त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने, या सर्वांच्या मुळे आज मला उपनेतेपदाची संधी मिळाली। आणि आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत मी जे जे काम केलं, शहाण्णवतली शहर प्रमुख झाले, 97 नगरसेविका झाले, त्यानंतर परत 2007 नगरसेविका झाले आणि नंतर सतत महापालिकेत पण गटनेता असू दे, प्रतोद असू देत, मंडळ उद्यान समिती सभापती राहू देत, स्टँडिंग कमिटी विरोधी पक्षनेता राहू देत, असे अनेक पदांवर काम करण्याची संधी मिळत गेली पक्षाच्या माध्यमातून। आणि आपण सगळ्यांनी नेहमी उचलून धरलेलं आहे, कारण प्रसारमाध्यम बरोबर नसतील आणि आपण केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचलं नाही तर आपल्या कामाचं जनतेपर्यंत नाही पोहोचल्यानंतर आपण यश मिळू शकणार नाही। त्यामुळं आपल्या माझ्या यशाचं गमक, जसं माझ्या पक्षाने मला संधी दिली तसे आपण सगळ्यांनी ती संधी जर मला सोनं करण्यासाठी मला खूप मोठी मदत केली, मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। हे संपादक सगळे त्यांचे सगळे सहकारी यांची मनपूर्वक ऋणी आहे। माणस महिलांसाठी जास्तीत जास्त काम उभं करणे, शिवसेना महिला आघाडीच्या महिलांना जास्तीत जास्त न्याय देणे, त्यांच्या ज्या काही भावना आहेत, कारण महिलांच्या हाताला पण सध्या काम नाही आहे। आपण सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातलं बघतोय की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, एका माणसावर घर चालत नाही आहे आणि त्यामुळे महिलांच्या हाताला काम देणं हे खूप मोठी जबाबदारी आज सगळ्याच पक्षांवर आहे। आज जरी आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तर मला नक्की खात्री आहे की लवकर आमचा पक्ष सत्तेत येईल आणि या सत्तेच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी नक्की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर आतापर्यंत पण म्हणजे जेव्हा काही सत्ता नाही तरी सुद्धा म्हणजे 80% समाजकारण आमचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही काम करतोय। त्यामुळं गेल्या 2 महिन्यापूर्वीच आमच्या महिला नेत्यांच्या हस्ते मशिनरी विविध घेतल्या होत्या महिलांसाठी, की ज्याच्यामध्ये चटणी कांडप होतं, उसाच्या रसाचं मशीन होतं, तेल गिरणी होती आणि या सगळ्याच्या माध्यमातून त्या महिलांच्या हाताला म्हणजे त्यांना शहाणं आपण म्हणतो की एखादे प्रशिक्षण दिल्याशिवाय महिला सक्षमपणे काम करू शकत नाही, मग त्यांना मोफत प्रशिक्षण आम्ही उपलब्ध करून देतोय। आणि ज्या महिलांना जी मशीन आवडेल त्याच्यासाठी आम्ही आमच्या संस्था आहेत, आज मनोरमा बँकेची पण मी कार्याध्यक्ष आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे, इतके वर्ष मी व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत होते, त्याचबरोबर माझी स्वतःची वैभवलक्ष्मी पतसंस्था आहे, त्याच्या माध्यमातून महिलांना आम्ही तिथं कर्ज उपलब्ध करून देतोय। आणि कॅनरा बँक असू देत, आमच्या SBI असू देत, अशा अनेक बँका आहेत सोलापूरच्या की त्याही आम्हाला मदत करतात। म्हणजे मनोरमा बँक तर आमचीच बँक आहे, ती तर मदत करतीच आहे, वैभवलक्ष्मी पतसंस्था करते, त्याचबरोबर मल्टीस्टेटच्या आमच्या 70 शाखा आहे मनोरमा परिवाराच्या, त्या माध्यमातून जिथं महिलांना त्यांची कागदपत्र पूर्तता होईल तर त्या ठिकाणी आम्ही असे मशिनरीज पण खरेदी करून देतोय। महिलांच्या भविष्यासाठी जे जे काही करता येईल ते पण आम्ही करतोय आणि महत्त्वाचं असतं की तिचं वैवाहिक आयुष्य, बऱ्याच महिलांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अडचणी येतात तर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून पण आम्ही काउन्सिलिंग करतोय महिलांसाठी। अनेक महिला आहेत की ज्यांना आज काउन्सिलिंगची गरज आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपला इगो अहंकार आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये घर मोडतं, असं घर मोडू न देणं आणि आमची महिला सक्षमपणे आपल्या घरात आणली पाहिजे, तिच्या घरात तिचं आदराचं स्थान तिला मिळालं पाहिजे तिच्या पतीकडून, तिच्या सासरच्या मंडळीकडून, हेही बघतो आणि तिनेही पतीला आदर दिला पाहिजे दोन्ही बाजू आहे। तर आपण त्यासाठी आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आज ओंकार समुपदेशन केंद्र तालुका पोलीस स्टेशनला आपलं चालत आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 3-3.5 हजारच्या वर कुटुंब आपण एकत्र केलेली आहे। अनेक कुटुंबांना आपण काउन्सिलिंग करून समुपदेशन करून त्यांना आपण त्यांची घरं बसवलेली आहेत। तर असे अनेक कार्य वकील साहेब पण करत असतात, मी करत असते, आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून पीठाच्या गिरणीपासून ते आणि बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांपर्यंत आम्ही कर्ज दिलेली आहेत, या पद्धतीने पण काम चाललेलं असते। असे अनेक काम करण्याचं समाजामध्ये जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेतून मी काम करत राहिले, यापुढेही करत राहील
लोकांचे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात. राजकारणापेक्षा सत्ताकारणापेक्षा पण आज समाजकारण मला जास्त महत्त्वाचं वाटलेलं आहे. आणि आजपर्यंत मी यातच रमलेली तुम्हाला दिसते. आतापर्यंत 20-25 वर्षाचा काळ आहे की मी कधी पण असं मला निवृत्तीला लोकांनी म्हणजे माझ्या कामावर दिलं. एक सर्वसामान्य कुटुंबातली कुठलाही इतिहास नाही आहे मला. मला कुठलाही राजकीय इतिहास नाही आहे. माझ्या घराने कुठल्या पिढी माझ्या सात पिढ्यात कुणी राजकारणात नाही आहे. पण एक सर्वसामान्य कुटुंबात येऊन पण माझ्या कामाच्या आधारावर माझ्या लोकांशी असलेले जे आत्तापर्यंत लोकांशी ज्या भावना निगडीत आहेत किंवा त्यांच्याशी जे संबंध संपर्क या माध्यमातून मला यश मिळालेलं आहे. येणाऱ्या काळात पण आणि आपल्या सगळ्यांच्या सारख्यांच्या शुभेच्छा तुमचे आशीर्वाद ह्याहीच माझी शिदोरी आहे आणि माझ्या ह्या यशाचा हेच गमक आहे. येणाऱ्या काळात पण याचीच अपेक्षा करते आणि माझ्यातनं सगळ्यात चांगलं काम व्हावं की जेणेकरून अनेक लोकांना त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या भावी आयुष्यामध्ये माझा उपयोग व्हावा कुठे ना कुठे असं मला खूप वाटत असतं की रोज मी एकतरी प्रश्न सोडवावा किंवा लोकांना कुठेतरी मी मदतीला यावी त्यांच्या. यावेळी उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रीती नायर, उपशहर संघटिका स्वाती रुपलर, शिवसेना उपशहर संघटिका सुनीता लोंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.